कोरोनाच्या जैविक संकटामध्ये भाजपच्या वतीने 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये 1,23,200 भोजनाचे डबे गरजवंतांपर्यंत पोहोचवले असल्याची माहिती आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली आहे. यावेळी माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरजितसिंग ठाकूर, ज्येष्ठ नेते गोवर्धन वीर कुंवर, शहर अध्यक्ष प्रशांत गोल्डी यांची उपस्थिती होती. यावेळी सलग 2 वेळा बहुमतात भाजपाला जनादेश मिळालाय. कोरोनाच्या जैविक संकटामध्ये भाजपाच्या वतीनं देशभरात विविध उपक्रम राबवले जात होते. या उपक्रमामुळेच भारतीय लोकशाहीला बळकटी मिळाली आहे. पहिल्यांदाच देशातील जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाय. यामुळे जगभरात कोरोनाच्या संकटात प्रधानमंत्र्यांच्या उपक्रमाचं कौतुक होत असल्याचं सांगत आत्मनिर्भर भारत या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमाने भारताचा महासत्ता म्हणून उदय होईल असे सांगत जिल्ह्यात देखील या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे 2.5 महिन्यात गरजवंतांना 2 वेळचे भोजनाचे डबे पुरवण्यात आले आहे असे एकूण 1,23,200 डबे कार्यकर्त्यांच्या माध्यमाने पोहोचविण्यात आले आहे. तर अन्नधान्याचे 43,000 किट वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये 1,12,000 फेस शिल्ड आणि मास्क वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री मदत निधीतून 3,612 पीपीई किट वाटण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये 2,56,000 जणांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.